नमस्कार, देशदूत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आम्ही या सत्रांतर्गत आज आपल्या सोबत आहे युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया, अमित जगताप आणि उमाकांत। आपण त्यांच्याशी युवा शक्ती फाउंडेशन नेमकं काय आहे, युवा शक्ती फाउंडेशन नेमकं काय करते, ही तरुणाईची जी काही युवा शक्ती आहे हे कशा पद्धतीने खरं म्हणजे स्थापन झालेली आहे, कुठल्या अनुषंगाने कुठल्या उद्देशासाठी स्थापन झालेली आहे, या सगळ्या बाबींचा उहापोह जो आहे तो आपण आज आम्ही या अंतर्गत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। विराज भाई नमस्कार, अमित भाई नमस्कार, उमाकांत नमस्कार। मी सुरुवातीला विराज भाई तुम्हाला विचारतो की नेमकी युवा शक्ती ही संस्था आहे, या युवा शक्ती संस्थेच्या अंतर्गत देखील संकल्पना कशी तुम्हाला? मी आपण जसं समाजात बघतो की आपण लोकांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी हे करायला हवं, सरकारने हे करायला हवं, प्रशासनाने हे करायला हवं, पण नेमकी आपली जबाबदारी काय आहे, आपण युवक म्हणून किंवा समाजाचा एक घटक म्हणून आपण काय करू शकतो, हा आमचा एक विचार होता। तर त्या अनुषंगाने आम्ही काही मित्र जमलो आणि चर्चा केली की आपण समाजासाठी देशासाठी काय करू शकतो, आणि ती देशभक्ती देशभक्तीची भावना जी कॉलेज टाईममध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह असते, तुम्ही NCCचा भाग असता, तुम्ही स्पोर्ट्समध्ये असता, काही पॅट्रियॉटिक मूवीज तेव्हा त्या वेळेत बघण्यात येतात, तर देशभक्तीची कुठेतरी ती भावना ज्वलंत झाली आणि असं वाटलं की आपण काहीतरी करूया। मग मित्रांशी चर्चा केली की नेमकं काय करायचं, आणि ते खूप यंग एज होतं की एक्झॅक्टली मॅच्युरिटी पण नव्हती की नेमकं काय करायचं, पण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह समाजासाठी करायचं असा प्रयत्न होता। आणि त्याच माध्यमाने आम्ही हळूहळू काम करायला सुरुवात केली आणि नंतर एका वर्षानंतर एक आपल्याकडे ॲडिशनल SP होते धनंजय कुलकर्णी साहेब आणि श्रद्धे आपल्या भवरलालजी जैन आहेत, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्या संस्थेला काहीतरी नाव म्हणून लावा किंवा एखाद्या बॅनरखाली तुम्ही काम करा आणि तुम्ही सिस्टमॅटिक वे म्हणा, तसं आम्ही युवा शक्ती फाउंडेशनची सुरुवात केली। युवा शक्ती फाउंडेशनची सुरुवात म्हणजे 2008 पासून, म्हणजे आज साधारणतः 13 वर्ष झाली। या 13 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा जॉईन झाला युवा शक्तीला, तर नेमकी तुमचं कॉलेज, त्याच्यानंतर सामाजिक कार्य, हे तुम्ही कसं सांगायला आवडेल की जी आपली कन्सेप्ट आहे देशदूत परिवाराची, ती आम्ही हा जो उपक्रम आपण राबवतोय, तर युवा शक्तीचं नाव जे युवा शक्ती झालं त्याच्या अगोदर जे आम्हीच होतो, WE वी द पीपल असं आमचं एक असं नाव होतं, आणि आम्हाला ते एक नंतर युवा शक्ती धनंजय कुलकर्णी साहेब असतील, भवरलालजी जैन असतील, यांनी असं युवा चैतन्य तुम्ही असे यंगस्टर्स आहात, मग तो हळूहळू ते एका वर्षानंतर युवा शक्ती असं आपलं नाव रूपास आलं। बरोबर, तर त्यावेळेला 2008 साली म्हणजे एक अंदाजे 11वीचं वय, म्हणजे एक साधारणतः 15-16-17 वर्षाचं वय, त्या वयामध्ये नीट नेमकं समजतही नाही की नेमकं सामाजिक उपक्रम करायचे, शिक्षणात काय करायचं, आणखी मित्र परिवार कसा असायला हवा, स्पोर्ट्स कसं असायला हवं, किंवा आपलं स्वतःचं सर्वांगीण विकासाचं धोरण कसं असायला हवं, पण घरातलं वातावरण राजकीय आणि सामाजिक असल्यामुळे माझं वेगाचं आणि आमचे काही परिवारातील मित्र होते तर सगळ्यांचं एकमत झालं की आपण आपलं कॉलेज करता समाजासाठी आपण एकत्रित येऊन काहीतरी समाजासाठी आपण देण्याचा प्रयत्न करतो। तर याच भावनेने आम्ही सर्व आमचं रुटीन वर्क करायचो, कॉलेज सांभाळायचो, क्लासेसला आम्ही सोबतच एकत्र जमायचो, दरम्यान असे काही कार्यक्रम असतील, सेवाभावी लोकांचं आव्हानात्मक असेल, मग आम्ही आव्हान करून आम्ही वी संस्थेच्या अंतर्गत आधीच 2-4 कार्यक्रम आमचे झाले, धुळ्याला दंगल झालेली होती तर शांतता रॅली निघाली होती आपल्या जळगावमध्ये त्यावेळी, तर त्यावेळी आम्ही वी म्हणून समोर समोर आणि मग एकदम 100-125 पोरांचा ग्रुप, आणि अचानकच सगळ्या गावाला अचानकच ते माहिती पडलं, अरे असं पण काहीतरी पोरांचा एक गट आहे, एक वेगळा समूह आहे, कारण की जळगावने बरेचसं मी असं म्हणत नाही पण वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे घटक आणि समाजोपयोगी किंवा समाजाला धरून किंवा समाजाच्या विरोधात असे काम करणारे युवकांना आपण दरवेळेला बघतो, पण एकजुटीत असे 100-125 युवा एखाद्या सामाजिक राजकीय अशा पटलावर कुठेतरी काम करतात आणि हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं, हळूहळू लोकांचं मार्गदर्शन, मोठ्यांच्या आशीर्वाद आणि सर्वांच्या मार्गदर्शनात जळगावकरांनी खूप भरभरून प्रेम दिलंय, सर्वांचे आभार मानतो जळगावकरांचे, आजपर्यंत त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप छानपणे आजही मार्गक्रमण करतोय। म्हणजे सुरुवातीला आम्ही हीच म्हणजे आम्ही पासून नंतर युवा शक्ती आली, उमाकांत
तुम्ही जेव्हा या युवा शक्तीला जॉईन झालं तेव्हा तुमची काय काय उद्देश होते? साधारणतः 2013 साली मी विराज दादा आणि मित्रांना भेटलो. एक भारतीय छात्र संसद म्हणून प्लॅटफॉर्म आहे, त्यांचं माझ्या वडिलांची पहिल्यांदा ते पण सुरू होते आणि ते आमच्याकडे त्यांचं येणंदान होतं. म्हणजे यांचं काहीतरी फाउंडेशन आहे, सामाजिक काम काहीतरी चालतं एवढंच माहिती होतं. मग ते जवळून कधी बघण्याचा योग आला नव्हता. आणि मग दादांसोबत मी गेलो, ते BCS अटेंड केलं, त्यानंतर युवा शक्ती काय ते पिरियड मी पूर्ण समजून घेतली. मग तेव्हा स्वतःला मनातून कुठेतरी वाटतं की आपण समाजाबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी युवा शक्ती फाउंडेशन हाच खूप बेस्ट प्लॅटफॉर्म मला वाटला आणि त्यावेळेस मी युवा शक्तीला जोडून घेतलं. आणि आज मला खूप चांगलं समाधान वाटतं मनाला की यांच्यासोबत कार्य करताना की मी या समाजाचा एक घटक आहे आणि युवा शक्तीमुळे आज माझं खूप नाव लौकिक होतं आणि चांगलं कार्य करायचा मला अभिमान वाटतो. खरं तर जळगावमध्ये युवा शक्ती खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही बघतोय अनुभवतोय. 2008 पासून तर आज तक म्हणजे 13 वर्षामध्ये साधारणतः 3400 युवक युवती तुमच्यासोबत काम करत आहे, म्हणजे काम करतायत म्हणजे त्या त्या पद्धतीने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतायत. प्रत्यक्ष फील्डवर काम करताना काही तरुणाई असते, परंतु प्रत्येकाला म्हणजे आता कोविडचा काळ आहे, कोविडच्या काळामध्ये मध्यंतरी सुद्धा लॉकडाऊन, आताही काही कडक निर्बंध आहेत, बरोबर आहे. परंतु सुरुवातीला म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन करण्यात आलं होतं तेव्हा खरं म्हणजे स्थलांतरित लोक जे होते त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास झाला. म्हणजे गरजू गरीबवंत आहे अशा नाही, परंतु युवा शक्तीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना फूड पॅकेट पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. दिवाळीमध्ये एक सुद्धा तुमचं काम असतं की या संस्थेच्या माध्यमातून नेमकं तुमच्याकडनं आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुमच्या तिघांकडून की युवा शक्ती म्हणून कुठले कुठले सामाजिक कार्य तुम्ही आतापर्यंत राबवलेले आहे. महत्त्वाचं जसं आपण कोरोना काळात आहोत, हा वर्ष सर्वात जास्त सेवेचं होतं. सर्वात पहिले आपण बघितलं की इथून जे लोक स्थलांतरित होऊन आपल्या आपल्या राज्यात जात होते त्या लोकांना जेवणाची खूप कमतरता होती. मग काही लोकांना गव्हर्नमेंटचे रूल्स एक्झॅक्टली क्लिअर नव्हते, त्या लोकांना जळगावला मुंबईहून निघालं तर जळगावला थांबून घेतलं, क्वारंटाईन केलेलं होतं. अशा लोकांच्या क्वारंटाईन सेंटरला जेवण पोहोचवले. मग कोणी माणूस इथे एक महिना राहतो त्याला एंटरटेनमेंट प्रत्येक गोष्टीची व्यवस्था व्हावी ती युवा शक्ती फाउंडेशनने प्रोएक्टिव्हली कलेक्टरसोबत जुळून ते करून घेतलं. त्यानंतर ट्रॅव्हलिंग पासेस इश्यू केलेले होते गव्हर्नमेंटने, ते ट्रॅव्हलिंग पासेसचे म्हणजे इश्यू करण्यासाठी वेगळी यंत्रणा लागणार होती कलेक्टर ऑफिसला. मग ठाकरे साहेबांशी आम्ही स्वतः संपर्क साधला की आम्ही काय मदत करू शकतो का, शिक्षित मुलं आहोत किंवा आम्ही विदाऊट काही मानधन आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. मग त्या लोकांनी आम्हाला एक्सेस दिला त्यांच्या ऑफिसमध्ये, एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये हा एक्सेस असला की तुम्ही कोणाचे पासेस इश्यू करायचे तुम्ही ठरवा, तुमच्या प्रायोरिटी त्यांचे जे पण निर्बंध असतात ते इश्यू करा, ते करत आलं. त्यानंतर भवरलाजी जैन यांच्या प्रेरणेने जैन एज्युकेशन नेहमी सामाजिक काम करत आलं आहे. अशा कोणी दर दिवशी 10,000 फूड पॅकेट डिस्ट्रीब्युशन केलं होतं, ते डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी मुख्यतः युवा शक्ती फाउंडेशनला दिली. याच्यासह आम्ही पोलीस मानवांना जे लोक सतत ड्युटीवरती होते एवढ्या कडून कामधंदा होते किंवा आरोग्याचं यंत्रणा असतात त्यांना फूड पॅकेट्स असणार, ज्युसेस असणार, पोलिसांना सॅनिटायझर डिस्ट्रीब्युशन. आता पोलिसांकडे खूप विविध असे फंड्स नव्हते, फंड्समध्ये आपण गव्हर्नमेंट कोटीमध्ये कमी पडले, तर पोलिसांना सॅनिटायझर असणार, मास्क असणार, ते डिस्ट्रीब्युशन केलं. त्याच्याशिवाय अजून जिथे इथे कमी तिथे आम्ही शहरातील गरीब गरजूंना काही होम क्वारंटाईन करण्यामध्ये मदत असावी, ॲडमिशन्समध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन कसं असणार, सर्व गोष्टी नवीन होतात, त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही मदत करायचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच सेवा कार्य हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे तुम्ही जे म्हटलंय की जिथं कमी तिथे आम्ही, बरोबर आहे, अगदी बरोबर. उमाकांत असं काही अनुभव सांगता येईल का युवा शक्तीच्या माध्यमातून की काही अडचणी आल्या? आता सर्वात मोठा विषय म्हणजे कोरोना काळातच भरपूर लोकांना युवा शक्ती माध्यमाच्या माध्यमातून आम्ही मदत केलेली आहे. तसंच या ठिकाणी आम्ही बघितलं की अचानक एक घटना घडली होती आपलं रामानंद पोर्शनच्या हद्दीमध्ये की जेवणाला जे अन्नधान्याच्याकडून तर मुलीने आत्महत्या केली होती. खूप म्हणजे काळाला धक्का लावणारा हा असा प्रकार घडला होता, त्या ठिकाणी युवा शक्ती पोहोचली, त्या ठिकाणी खूप मदत केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलो याच्या पण युवा शक्ती काम करतच होती. कोरोना काळात अनेक परिवारांना किराणा वाटप केले होते, जेवणाचे फूड पॅकेट आम्ही अवेलेबल करून देत होतो, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात की त्यांचं काम धंदा आहे कोरोना काळाने हिरवून घेतला आहे, अशा लोकांपर्यंत मदत पोहोचणं आणि त्यांना अन्नधान्य पोहोचणं फार गरजेचं होतं. अशा वेळेस आम्ही युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून 5,000 कुटुंबांना किराणा व जेवणाची व्यवस्था करून दिली, म्हणजे हे खूप समाधानकारक काम होतं याचा आनंद मला आज वाटतो. नाही आणि अशा याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही सुद्धा बघितले गणेशोत्सवच्या कालावधीमध्ये
युवा शक्ती फाउंडेशनने निर्माल्य संकलनाचं काम केलं, मूर्ती संकलनाचं मला आठवतं आणि मी ते त्या दिवशी काव्य रत्नावली चौकामध्ये ती स्थिती बघत होतो, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय झालेलं होतं. परंतु युवा शक्ती ही जी टीम आहे ती सगळी आपण आणि आम्ही या उक्तीमधून ते काम करत राहतो. हे करत असताना पुन्हा अनुभव तुम्हाला विचारतो की काही पुन्हा वेगळं काही या संस्थेच्या माध्यमातून वेगळं काही करण्याचा प्रयत्न आहे का तुम्हाला? नक्कीच, पुढे आणखीन नक्कीच आपल्याला करायचंच आहे. म्हणजे आपणही काही आपल्या कल्पना असेल तर तुम्ही आम्हाला आमच्याकडून करून घ्या. मी हेच म्हणतो की प्रत्यक्ष लहान मुलांकडनं काही ना काही एक संदेश असतो, काही मेसेज असतो घ्यायचा, मोठ्यांकडनं आशीर्वाद आणि मार्गदर्शन घ्यायचं, तर ते घेऊनच आम्ही काल आज काल परत आलेलो आहे. आणि पुढेही आपल्या मार्गदर्शनात तुम्ही म्हणाल तर तसं आपण जळगावच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातूनच काम करायचं. सध्या कोविडच्या परिस्थितीला घेऊन आम्ही ही चेन कशी ब्रेक करता येईल यासाठीच आम्ही प्रयत्न करत आलेलो आहे आतापर्यंत. हा जो तुम्ही मुद्दा मांडला गणपतीचं संकलन, हा त्यातलाच एक पार्ट होता, छोटासा पार्ट होता पण फार इफेक्टिव्ह राहिला. एवढं संकलन तिथं मूर्तींचं झालेलं होतं आणि त्याने लोकांना आळा बसला, लोक एका ठिकाणी गर्दी केली नाही, शांततेत लोक आलेत आणि लोकांनी कोविडमध्ये मोस्टली खूप काम झालेलं आहे. यापूर्वी 2008 पासून 2013, 2014, 2015, 2016 आज सगळ्यात म्हणजे 2019 पर्यंत कोरोनाच्या काळाच्या अगोदरपर्यंत स्पोर्ट्समध्ये आपलं काम फार उत्तम आहे. कॉलेज लेवलला ज्या अडचणी येतात मुलांना शैक्षणिक पातळीवर खूप अडचणी येतात, तर विविध संस्थांना ते अप्रोच करतच असतात. युवासेना असेल, एडीपी असेल, तसंच लोक हक्काने युवा शक्तीला येते तेवढंच बोलून घेतात तेवढंच, आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आपण जास्तीत जास्त शैक्षणिकदृष्ट्या जे पण असेल तिथंही आपण कुठेच आपण पूर्ण पडत, कारण की मोस्टली आपल्या युवकांचंच अडचणी सॉल्व करण्यासाठी युवा शक्ती म्हणजे युवकांचा युवक असतात. म्हणजे खरं तर या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बघत आलो की युवा शक्तीने खरं म्हणजे युवकांचं युवकांना जे काही मदत लागत असेल ते देखील त्यांनी केलेलं आहे. साधारणतः कारवा बनता गया असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना? तर 2008 नंतर ते आज त्यांचे 3400 युवक त्यांच्याशी सदस्य आहे, जुळलेले आहे. आणि अशी ही जळगावातील युवा शक्ती जी संस्था आहे ही केवळ जळगावातच नाही तर महाराष्ट्रातल्या अन्य भागातही त्यांना जर कोणाला मदत लागली तर तिथे पोहोचतात हे आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि अशी या युवा शक्तीच्या संदर्भातली माहिती आज विराजभाई, अमितभाई आणि उमाकांत यांनी दिली. आज आमच्याशी त्यांनी संवाद साधला, चर्चा केली युवा शक्ती नेमकी काय आहे, युवा शक्ती कशासाठी आहे, समाजाचं सेवा कार्य करताना कशा अडचणी येतात आणि या अडचणी जरी आल्या तरी त्याच्यावर कशा पद्धतीनं मात केली जात आहे. अनेक जण त्यांना सपोर्टिंग आहे, जसं की जैन उद्योग समूह जे आहे ते त्यांना वारंवार नेहमी मदतीला असतात. आणि अशा या मदतीमुळेच युवा शक्ती पुन्हा आपले कार्य अतिशय उत्तम आणि त्याच पद्धतीने ऊर्जेतून एक प्रेरणादायी प्रेरणा मिळाल्यामुळे ही पुढे अविरतपणे कार्य करेल या तीळ मात्र शंका नाही. मी पुनश्च विराजभाई, अमितभाई आणि उमाकांत यांचं आभार मानतो. एक अपील अशी करायची होती की आजकालच्या तरुणाईमध्ये सामाजिक भावना थोडीफार कुठेतरी कमी झालेली अशी जाणवते, तर या आपल्या आम्हीच्या माध्यमातून आणि आपल्या परिवाराच्या माध्यमातून एक विनंती अशी होती नवतरुणांना की आपण मीडिया सोशल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि सोपळ सर्व त्या मोबाईलांच्या ह्याच्यामध्ये अडकून न राहता कुठेतरी आज रस्त्यावर येण्याची गरज आहे. आपल्याच माणसांना एक हात आणि साथ जर आपण युवा शक्तीच्या माध्यमातून जोडून घेऊन आपण जर मदत करू शकलो तर नक्कीच ते फायदेदायक राहील. आम्ही आणखी 3400च्या वरती असतील किंवा कमी असू पण आपल्या माध्यमातून आणखी जर तरुणाई जर जोडून घेता आली तर आम्हाला आणि युवा शक्तीला आणि जळगावकरांनाच फार आल्हाददायक आणि खूप छान होईल की त्यांच्या हातून आणखी चांगला सेवाभाव करण्याचा प्रयत्न. निश्चितपणे थँक्यू.